तर नागपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय. अनेक औषध विक्रेत्यांच्या दुकानात मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान झालंय. याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी. आम्ही मानेवाडा भागातील मीरा मेडिकल स्टोअर्समध्ये आहे. इथलं जर का तुम्ही दृश्य आतमधलं बघितलं तर सध्या इथले जे मालक आहे अनित बुटले, हे सध्या त्यांच्या दुकानामध्ये जे औषधाचं साहित्य आहे ते वाढवत आहे. आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की ते आता हे परत रियूज होणार सारखे नाही आहे. यामध्ये अनेक गोष्टी आहे, आपण अनितजीलाच विचारूया. आणि जी काय चित्र होतं काल इथे? काल दुकानामध्ये जवळपास 3.5 फूटच्या वरती पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये अक्षरशः औषधं सगळे तरंगत होते. सलाईनच्या बाटला, काचेच्या बाटला, औषधं, टॅबलेट, माझं CPU, कॉम्प्युटर, सिरिंजे सगळ्या पाण्यामध्ये इतरस्त पसरलं होतं. आणि खाली इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लावायला मी एक इलेक्ट्रिक कनेक्शन दिलं होतं, ते ऑन असल्यामुळे पाण्यामध्ये करंट आला होता. त्याच्यामुळे भीतीपोटी मी दुकान लवकरात लवकर सोडून बाहेर उभावून गेलो लवकर. तर आपण बघू शकतो की बघा, हे जे मेडिकल शॉप आहे मीरा मेडिकल, या मीरा मेडिकलच्या अगदी समोर बघा हा सिमेंट रोड बनलेला आहे. म्हणजे जेव्हा मीरा मेडिकल सुरू झालं 12 वर्षाआधी तेव्हा मुख्य रस्त्याच्या वर होतं, म्हणजे ती उंची साधारण 1 फूट वर होती. मात्र इथे आता नवीन सिमेंट रस्ता बनत आहे आणि सिमेंट रस्त्यामुळे इथनं जो पाण्याचा प्रवाह आहे तो ज्या बाजूने उतार आहे त्या बाजूने जायला पाहिजे, मात्र जात नाही कारण की मध्ये सिमेंट रस्ता आला. त्यामुळे मग हे सगळं पाणी आतमध्ये दुकानामध्ये शिरलं. असा अवकाळी पाऊस आला किंवा अतिवृष्टी झाली तर मग कशाप्रकारे नागरिकांना याचं मोठं नुकसान होतं हे आपल्याला या उदाहरणातून आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.